बारावा खेळाडू पाठवा मित्रांनो, दोन्ही संघाचे एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंटरी बॉक्स मध्ये पाठवा। स्ट्राइक वरती निखिल, पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर फेकत असताना वाइड घोषित केला जातोय। अवंतरची एक धाव धावफलकावरती जोडली जाईल। एका धावेने श्रीगणेशा होतोय धावफलकाचा आणि एक धाव या वेळेस शीळ संघाच्या खात्यामध्ये जमा होते आहे। बिनबाद एक सुरुवात होत असताना धावफलकाची। या वेळेस पुन्हा एकदा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर निघून जात असताना निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू आपल्याला बघायला मिळाला। दोनही संघाचे एक्स्ट्रा प्लेयर पाठवा। हा चेंडू अतिशय देखना स्ट्रोक, चेंडू 38 ला भेदून चाललाय सीमारेषेच्या दिशेनं, मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा, अगदी जीवाची बाजी लावत असताना फिल्डिंग केली आहे। चेंडूला अडवला, तिसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी झालाय। तीन धावा धावफलकावरती जोडल्या जातील, शीळ संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावरती। बिनबाद 4 धावा, एक शांत आणि संयमी सुरुवात। धन्यवाद सोमनाथ सर, आपण व्यासपीठावरील मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी करू इच्छितो। व्यवस्थापन समितीच्या वतीने आम्हाला मनस्वी आनंद झालाय। ठिकाणी व्यवस्थापन समितीच्या वतीनं आदरणीय पंडित दादा आपणास विनंती करतोय, आपल्या शुभास्ते आदरणीय PSI पवार साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं ना, नाही ज्ञानेन सदृश्यम पवित्रमयी विंदेते। स्वतःच्या ज्ञानाच्या बळावर आणि स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर PSI पदावर विराजमान झालेलं व्यक्तिमत्व, आमचे आदर्श, आमचे आयडॉल, आमचे आयडाल सन्माननीय PSI पवार साहेब या ठिकाणी आलात, आम्ही आपले आभार व्यक्त करतो। शतशः ऋणी राहू, धन्यवाद, जाऊया माझ्या दिशेने। थँक्यू, थँक्यू सो मच शिंदे सर। पुन्हा एकदा चांगला चेंडू बघायला मिळाला, बॅट स्विंग फास्ट होता मात्र चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। कुठल्याही प्रकारे धाव घेण्याची संधी नाही आणि हा चेंडू निर्धाव स्वरूपात संपन्न झाला। गोलंदाज धनंजय, धनंजयचा पुढचा चेंडू सामना करण्यासाठी। फलंदाज या वेळेस फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, टायमिंग प्रॉपर झालंय का हा प्रश्न होता आणि प्रश्नाचं उत्तर दिलंय। झेल बात करत असताना फलंदाजाला बॅटमन बॅक टू द पॅव्हिलियन। या वेळेस मोठा धक्का देत असताना फलंदाजाला माघारी पाठवलं, प्रसादची खेळी संपुष्टात आली। स्ट्राइक वरती निखिल आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज नरेश मैदानामध्ये। या वेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, झेल टिपण्याची सुवर्ण संधी आणि सुवर्ण संधी या वेळेस गमावली। बॅक टू बॅक धक्का देण्याची या वेळेस संधी निर्माण झाली होती मात्र नशिबाची साथ फलंदाजाला। दोन धावा धावफलकावरती जोडल्या जातील, धावफलक 2 न पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती। 7 रन ऑन अ स्कोरबोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। धनंजयचा हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर, पंच आमच्या बाजूला वळाले आणि अवांतर घोषित केलं। एक धाव धावफलकावरती जोडली जाईल, एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलं 8 या आकड्यावरती। धनंजय लांबणीवरती पडलेले षटक आपण पाहतो, बऱ्याच वेळापासून फलंदाजांना मात्र थांबून ठेवलंय, मोठे फटके मारण्याची संधी निश्चितच देत नाहीये। वाईट बघायला मिळाले मात्र मोठा फटका अद्याप बघायला मिळाला नाही। निखिलसाठी यावेळेस सुद्धा इनसाइड एज आणि चेंडू बॅटला कट झाल्यानंतर जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। कुठल्याही प्रकारे धाव घेण्याची संधी नाही, निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू
षटक क्रमांक पहिले जे मार्गस्थ होतं गोलंदाज धनंजयचं ते इथं संपन्न झालं आणि धावफलकावरती जर आपण पाहिलं तर पाहायला मिळतात 8 धावा। संमिश्र सुरुवात दोन्ही संघासाठी, एक गडी बाद 8 धावा आपण पाहतो। पहिले षटक संपन्न, धावफलकावरती 8 धावा। शांत चाललेलं क्रिकेट हळूहळू आपण पाहिलं तर संध्याकाळच्या सत्राकडे आपण वाटचाल करताना आपल्याला आजचा दिवस पाहायला मिळतो। पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच, या मॅच नंतर लॉर्ड्सचा कार्यक्रम पार पाडला जाईल। टायगर्स असनोली संघ तिसऱ्या फेरीसाठी क्वालिफाय झालाय आणि ज्या उरलेल्या 4 टीम आपल्याला मिळतील त्यांच्यामध्ये लॉर्ड्स केला जाईल। म्हणजे एकूण आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसातील यानंतरच्या मॅचला सोडून 3 सामने खेळवायचे बाकी आहेत। गोलंदाजी मार्गवरती परिवर्तन, गोलंदाज नरेंद्र गोलंदाजीसाठी सज्ज, निखिल आणि नरेश ही जोडी मैदानात। नरेश या वेळेस स्ट्राईक वरती आहे, पहिला चेंडू फेस करेल आपल्या इनिंग मधला गोलंदाज नरेंद्रचा हा चेंडू। चला मित्रांनो स्पीडअप करा, अजून भरपूर सामने आपल्याला खेळवायचे बाकी आहेत। नरेंद्र या वेळेस बॅट मधला स्वीट साऊंड बघायला मिळालं, चेंडू सीमारेषेच्या बाहेर रवाना, षटकार। जबरदस्त फरार फलंदाज नरेशच्या बॅट मधन या 6 धावा आल्या। गुड शॉट, धावफलक जाऊन पोहोचलं ते 14 या आकड्यावरती। यावेळेस फटका फसलाय, उत्तर देत असताना गोलंदाज फलंदाजाला मात्र माघारी पाठवतोय। नरेंद्र उत्तर देत असताना नरेशची खेळी संपुष्टात। नरेंद्र कमबॅक केलं, षटकार आल्यानंतर नरेशला मात्र जास्त वेळ खेळपट्टीवरती थांबू दिलं नाही। फलंदाज मैदानामध्ये नवीन फलंदाज येतोय यतीश, यतीश आणि निखिल या जोडीवरती इथून जबाबदारी। 4 षटकांची मॅच आणि हे दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतो। गोलंदाजी मार्गवरती नरेंद्र पुन्हा एकदा सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेट। निखिलसाठी हा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक बीट, क्षेत्ररक्षक बीट झालाय आणि 2 धावा इथून निश्चित धावफलकावरती पुन्हा जोडल्या जातील। बाईच्या स्वरूपात आलेल्या या 2 धावा धावफलकाला निश्चितच योगदान मिळेल, धावफलक जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावरती। 2 गडी बाद 16 धावा धावसंख्या आपण पाहतो शिव संघाची। षटक क्रमांक दुसरं, नरेंद्र गोलंदाजी मार्गवरती बीट केलं होतं फलंदाजाला, मात्र यष्टीरक्षकाला सुद्धा चकवून तो चेंडू 2 धावासाठी पाहायला मिळाला। यावेळेस अलॉंग द कार्पेट एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धाबेसाठी रवाना आणि या 2 धावा चोरताना मात्र चोरी पकडली गेली, फलंदाजाला माघारी पत्तावं लागेल। सांगिक यश लेनार संघाला। यतीशला मात्र माघारी पाठवलं, डायमंड डकचा शिकार, कुठलाही चेंडू फेस न करता तंबूच्या आश्रयाला यतीश। नवीन फलंदाज समीर हा चेंडू कमबॅक करत असताना नरेंद्रला आपण पाहतो। पहिल्या चेंडूवरती 6 धावा आल्या, त्यानंतर मात्र थांबून ठेवले फलंदाजांना। बॅक टू बॅक निर्धाव चेंडू फेकत असताना प्रेशर क्रिएट करणारी गोलंदाजी सातत्यानं, भोईर 11 लेनार्ड संघाच्या वतीनं हा गोलंदाज। पुन्हा एकदा नरेंद्र राईट आर्म ओव्हर द विकेट।
निखिल साठी। हा चेंडू सुद्धा लेग कटर होता, लेग ब्रेक बघायला मिळाला टप्पा खाल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूला वळण घेत निघतोय आणि निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू संपन्न झाला। षटक क्रमांक दुसरा संपलं। धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 17 धावा आपल्याला बघायला मिळतात, 3 गडी बाद 17 धावा शील संघाची ही धावसंख्या। दोन षटकांची समाप्ती। धावफलकावरती 17 धावा। स्ट्राइक वरती फलंदाज समीर, त्याला साथ देत असताना निखिल जो सलामीसाठी आला त्यापर्यंत खेळतोय। खेळपट्टीवरती तग धरून फलंदाजी करत असताना नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती कैलास सज्ज झालाय। षटक क्रमांक 3 चालू होत आणि या 3 षटकामध्ये आपण पाहतोय कैलासची गोलंदाजी कशी असेल हा सुद्धा एक प्रश्न असेल। दोन षटक आपण पाहिली चांगली आली आहेत लेनार्ड संघासाठी। हे 3 षटक चालू होतं या षटकावरती आणि या गोलंदाजावरती मोठी जबाबदारी। कैलास सज्ज आहे समीरसाठी पहिला चेंडू घेऊन। या वेळेस ऑप्टिकच्या जास्त बाहेर वाईट घोषित केला जातोय। फिरकी आक्रमण निश्चितच बघायला मिळेल या बाबतीत शंका नाही। अनुभवी गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती कैलास सज्ज झालाय। एक धाव निश्चितच धावफलकाला बहाल केली। अबतरच्या स्वरूपात आलेली धाव 18 धावा। फिरकी बॅटला कट घेतल्यानंतर चेंडू हवेमध्ये झेल टिपण्यात यशस्वी आहे आणि फलंदाज या वेळेला बाद होतोय। समीर बॅक टू द पॅव्हिलियन। अठरा धावांवरती हा चौथा गडी बाद झाला। नवीन फलंदाज मैदानात सुरेश बांगर। सुरेश गोलंदाजी मार्क वरती कैलास आपल्या अनुभवाची शिदोरी या वेळेस खोलत असताना फलंदाजाला माघारी पाठवलं। सुरेश आणि निखिल ही जोडी मैदानामध्ये। स्ट्राइक वरती निखिल या वेळेस सामना करेल कैलासचा। या वेळेस पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर वाईट घोषित केलं जातंय। शांत चाललेलं क्रिकेट, कुठल्याही प्रकारचा आरडाओरडा नाही, कुठल्याही प्रकारची टाळ्यांची आणि शिट्ट्यांचा कडकडाट नाही, कुठल्याही प्रकारे चौकार षटकारांची आतषबाजी नाही। कदाचित पवार साहेबांच्या आगमनानं तरी शांतता नाही ना असा प्रश्न निश्चितच आम्हाला पडतोय। यावेळेस फटका खेचण्याचा प्रयत्न आणि हा झेल मात्र सुटला जातोय। दोन धाबा धावफलकावरती जोडल्या जातील। शील संघाचा दोन धाबांचं योगदान आणि दोन धाबांनी धावफलक सरकलं 21 या आकड्यावरती 21 ऑन अ स्कोरबोर्ड। निखिल स्ट्राइक वरती सज्ज, गोलंदाजी मार्क वरती कैलास। चांगला चेंडू बघायला मिळाला या वेळेस। लेग ब्रेक निर्धाव स्वरूपाचा चेंडू, गुड बॉलिंग, जबरदस्त चेंडू बघायला मिळाला। एवढे पूर्वीचे चेंडू आपण पाहिले ऑफ ब्रेक होते, यानंतर मात्र हा आलेला लेग ब्रेक निश्चितच गुगली चेंडू। फलंदाजाला कुठल्याही प्रकारचा अंदाज नाही आणि हा 0 धावांसाठी आलेला चेंडू। कैलास पुन्हा एकदा या वेळेस लेग ब्रेक आला, त्याच्यानंतरचा हा ऑफ ब्रेक बघायला मिळाला। गुड बॉलिंग, दोनही बाजूला चेंडू स्विंग करण्याची कला अवगत असलेला हा एक अनुभवी गोलंदाज कैलास आपल्या संघासाठी एक अतिशय महत्वाचं षटक हाताळतोय। षटक क्रमांक 3 या वेळेस पुन्हा एकदा बॅटला ब्रश झाल्यानंतर चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं डीप मिड विकेट वरनं। क्षेत्ररक्षक वेगानं चेंडू वरती फिल्डिंग चांगली झाली, थ्रो थोडीशी वाईट बघायला मिळाली। एसटी रक्षकाला अपयश आलं चेंडू कलेक्ट करताना, मात्र त्यानंतर बॅकअप आलं खरं, मात्र 3 धावा घेण्यापासून रोखू शकले नाहीयेत।
तीन धावांनी धावफलक पुढे सरकेल 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचला 24 ऑन स्कोरबोर्ड षटक क्रमांक तीसरा मार्गस्थ आहे कैलाश चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत राहिली आहे समोर सुरेश आलाय स्वतःच्या इनिंग मधला हा पहिला चेंडू फेस करताना चांगली गोलंदाजी यावेळेस ऑफब्रेक चांगला बघायला मिळाला आणि हा शेवटचा चेंडू आश्वासक टाकत असताना कैलाशनं आपला स्पेल यावेळेस समाप्त केला तीन षटकांची समाप्ती धावफलकावरती 24 धावा चार गड्यांच्या मोबदल्यात 24 धावा 24 ऑन स्कोरबोर्ड शिव संघाची धावसंख्या चला मित्रांनो स्पीड अप करा जास्त वेळ घेऊ नका चार षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी असतो शेवटचा षटक चालू होत आहे बोईर 11 लेनार्ड संघाच्या वतीनं नवीन गोलंदाज मैदानात रोहित गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय युवा गोलंदाज समोर युवा फलंदाज एक चांगलं बॅटल निश्चितच बघायला मिळेल या सामन्यामध्ये दिशा निर्देशन करणारा हा निश्चितच हे षटक आपल्याला बघायला मिळेल निर्णायक षटक असेल शेवटच्या षटकात जास्तीत जास्त धावा जमवण्याचा मानस असेल फलंदाजांचा निखिल आहे स्ट्राईक वरती त्याला साथ देत असताना नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज सुरेश या जोडीवरती जबाबदारी आहे रोहित पहिला चेंडू पंथांच्या डावीकडून येत असताना वेगवान चेंडू फुलर लेनचा हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर फेकलाय आणि फलंदाजाला काही कळायच्या आत हा चेंडू येऊन विसावला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये फलंदाज आपण पाहतोय निखिल सलामीसाठी आलाय आणि अद्याप संयमी खेळी निश्चितच जर्सी नंबर 7 बघायला मिळतोय महेंद्रसिंग धोनीचा हा जर्सी नंबर 7 जुलै म्हटलं म्हणजे महेंद्रसिंग धोनीचा वाट आणि लकी नंबर आहे महेंद्रसिंग धोनीचा आणि यावेळेस बॅड लक फलंदाजाचा मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये निखिलचा खेळ यावेळेस संपुष्टात चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे रोहित गोलंदाजी मार्क वरती फलंदाज मैदानात गणेश आणि सुरेश शिवसंघाची ही जोडी खेळत असताना आपल्याला बघायला मिळते आहे धावा जमवाव्या लागतील धावा बनवाव्या लागतील आणि स्वतःच यावेळेस जर अस्तित्व कायम ठेवायचं असेल शिवसंघाला तर मात्र एक निश्चितच चांगलं टोटल उभं करावं लागेल गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा रोहित चांगली गोलंदाजी राहिली आहे यावेळेस फटका चांगला बघायला मिळतोय टायमिंग झालाय का हा प्रश्न मात्र मिस टाइम स्ट्रोक झेल घेतला जातोय चेंडूला आपल्या कबेत घेत असताना टिपलाय झेल फलंदाज फेल सुरेश बॅक टू द पॅव्हिलियन थँक्यू या इनिंग ब्रेक मध्ये लॉर्डचा कार्यक्रम पार पाडला जाईल वाफे संघ सापगाव संघ आणि खातिवली संघ या तीन संघांचे कर्णधार रिपोर्टिंग करा नाही इनिंग ब्रेक मध्ये लॉस पाडले जातील बोल्ड हॅट्रिक संपादन करत असताना गोलंदाज रोहित जबरदस्त गोलंदाजीचा प्रात्यक्षिक आजच्या दिवसातली दुसरी हॅट्रिक फलंदाज राजेश मैदानात जात असताना रोहितनं मात्र आघात केला यावेळेस फलंदाजीवरती
बैक टू बैक तीन चेंडू वरती तीन गड़ी बात करता चांगली गोलंदाजी रोहित मध्यम सतत्यान भोईर इलेवन लेनार संघा चलने ली गोलंदाजी बैट की कड़ा नशीबा साथ एसटी रक्षकाला बीट कर चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर फुटबॉलचं प्रात्यक्षिक घडवत असताना मात्र हा चेंडू तुम्हाला थांबणार नाही सीमारेषेच्या बाहेर रवाना चौकार इनिंग ब्रेक मध्ये चार संघा दरम्यान लॉस पडला जाईल चिट्ट्या काढल्या जातील ज्या दोन संघांच्या चिट्ट्या निघतील त्या दोन संघांना एकमेकांसमोर भिडावं लागेल वाफे संघ सापगाव संघ खातिवली संघ आणि या सामन्यामधील विजयी संघ जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळाली चेंडूला स्टॉप केलाय सीमारेषेवरती चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं दोन धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत षटक क्रमांक चौथं संपन्न झालं आणि धावफलकावरती तीस धावा एक फायटिंग टोटल निश्चितच बनवलं शिवी संघानं 31 धावांचं टार्गेट ज्या वेळेस फलंदाजीसाठी भोईर इलेवन लेनार्ड संघ मैदानात उतरेल 24 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता चला मित्रांनो वाफे संघ सापगाव संघ आणि खातिवली संघ या तीन संघांचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्सची रिपोर्टिंग करा निश्चितच मान्यवरांची उपस्थिती आणि व्यासपीठाची शोभा आपण वाढताना पाहिली आपली रजा घेत असताना पवार साहेब धन्यवाद साहेब खातिवली संघाचा कर्णधार सापगाव संघाचे कर्णधार उपस्थित आहेत वाफे संघाचे कर्णधार उपस्थित आहेत विजयी संघाची चिट्ठी काढली जाईल आणि खातिवली संघ आपण जर ऐकत असाल आमचा आवाज तर या मित्रांनो खातिवली संघ जर आपण आलात नाहीत तर आपल्या अनुपस्थितीत लॉर्ड्स पाडला जातोय विजयी संघाची चिट्ठी टाकली जाते दोन्ही संघाच्या खेळाडूंनी सूचना लक्षात घ्या मित्रांनो सापगाव आणि त्यांना फाईट मिळेल सापगाव आणि खातिवली ओके सापगाव आणि खातिवली ही मॅच असेल त्यानंतर वाफे आणि त्यांना फाईट करेल विजयी संघ खातिवली संघ आणि सापगाव संघ या संघादरम्यान मॅच असेल चला मित्रांनो नाणेफेकीसाठी यायचंय खातिवली विपक्ष वाफे सापगाव अशी मॅच असेल दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी तयार राहायचंय याच दरम्यान मान्यवरांची मांदियाळी आपण पाहू शकता व्यासपीठावरती आदरणीय जयवंतजी ठाकरे साहेब आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय आदरणीय भगवानजी वाघ साहेब यांचं शुभागमन झालं स्पर्धेच्या वतीनं आणि जाणता राजा क्रीडा मंडळ मुगावच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे चला खातिवली संघ आणि सापगाव संघ यांच्या दरम्यान नाणेफेक होईल मी आदरणीय साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल
महत्त्वाची मैच असेल नॉकआउटची मैच प्रत्येक मैच आपण पाहतो जिंकू किंवा मरू अशी परिस्थिती असते दोन ताकतवर संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आपल्याला बघायला मिळतील आदरणीय जयवंत दादा ठाकरे आणि त्यांच्या समवेत वाक्सर आहे त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल सापगाव आणि खातिवली या दोघांदरम्यान ही मॅच नाणेफेक केली जाते सापगाव संघ नाणेफेक जिंकलाय महत्वाची मॅच आणि निर्णय कळवायचा आहे फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय मान्यवरांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती स्थान आपण व्हायचंय निश्चितच मगाशी तुम्ही निघून गेलात यावेळेस तुम्हाला बाईट द्यावंच लागेल आमच्या या भगव्या चषकामध्ये तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत एक मॅच जिंकलात त्यासाठी अभिनंदन दुसरी मॅच खेळायची आहे समोर खातिवली टीम आहे कसं असेल आव्हान खातिवली टीमचं 40 ते 45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न निश्चितच खातिवली संघ एक मजबूत संघ आहे 40 ते 45 धावांपर्यंत रोखण्याचं आव्हान असेल या भगव्या चषकाविषयी आणि आमच्या राजूदादांविषयी काय म्हणाल जबरदस्त मॅच असेल आपल्या समवेत खातिवली संघाचा कर्णधार आहे समोर ताकदवर संघ आहे आणि त्यांना फाईट करताना किती धावा जमवाल जास्तीत जास्त रन काढण्यात प्रयत्न करू निश्चितच दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा चांगले खेळा आणि यशस्वी व्हा मित्रांनो ओ टू कॉमेंट्री बॉक्स रमेश महाराज शिंदे हॅलो थँक्यू सो मच सोमनाथजी खाडे सर प्रेक्षक हो या पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना तुमच्या डोळ्यासमोर चालू आहे सेकंड इनिंग या ठिकाणी बाकी आहे आणि सेकंड इनिंगमध्ये बनवायच्यात लेनार्ड संघाला या मॅचमध्ये शील संघाच्या विरोधात खेळताना 31 धावा सुरुवात झाली 2 धावा धावपालिकावर सलामीची जोडी आपण पाहतोय विलास आणि विष्णू आमिर गोलंदाजी मार्गावर सज्ज 2 चेंडू फेकून झाले दोन्ही चेंडूमध्ये लेगबाईच्या स्वरूपात धावा मिळाल्यात या मॅचमध्ये पाहिलं तर लेनार्ड संघाला 24 बॉल 31 रनची गरज संघर्ष जर पाहिला तर इथून कमी करावा लागेल लेनार संघाच्या बॅट्समनला आणि गोलंदाजी करत असताना जर पाहिलं तर हा सामना जिंकायचा असेल तर कमीत कमी डॉट बॉल आणि जास्तीत जास्त विकेट या अनुषंगाने हा सामना खेळावा लागेल जाऊया मागच्या दिशेने सेकंड राऊंडला मात्र मजा येईल याची शंका नाही आहे यावेळेस ऑन साईडला चेंडूला पाठवलाय तिथे एक क्षेत्ररक्षक एक सिंगल धाव घेतली जाईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय 2 धावा बनवण्यापूर्वी या ठिकाणी अपूर्ण स्वप्न 3 असतात जी झोपल्यानंतर पडतात स्वप्न ती असतात आयुष्यभर झोपू देत नाहीत आणि इथे जर पाहिलं तर झोप उडवणारा सामना पाहायला मिळेल का विष्णू बॅक टू द पवेलियन धक्का क्रमांक 1 लेनार्ड संघानं केली खूप मोठी चुकी चुकांना माफी असते पण गुन्ह्यांना मात्र माफी नसते नो रिटेक इन द क्रिकेट गेलेली वेळ क्रिकेटमध्ये येणार नाही आहे म्हणून की काय ही वेळ असेल वेळ बदलण्याची सातत्याने क्रिकेट खेळत असताना सांगावं लागतंय स्वप्न नाही रात्र बदलते दिवा नाही वाद बदलते नशीब बदलो अथवा नाही बदलोत वेळ मात्र नक्की बदलते विकेट घेतली आणि पुन्हा एकदा वेळ निर्माण केली या मॅचमध्ये शील संघानं कमबॅक नवीन फलंदाज कैलास भोईर टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये खूप मोठं नाव आहे यावेळेस मात्र पाठवलं चेंडूला पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झालाय कव्हर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर संजीवनी प्रदान करणारा हा येतो चौकार रन्स मिळतील या चेंडूवर 4 व्यवस्थापन समितीच्या वतीनं आणि भगवाच्या शिष्याच्या वतीनं आम्ही करतो शब्द सुनाने सहर्ष स्वागत सागरजी खंडागळे सर थोडा येऊन माईकचा ताबा घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून आम्हाला सुद्धा थोडीशी संधी मिळेल यात शंका नाही आहे सागर खंडाळे उत्कृष्ट व्याख्याते आहेत खूप चांगले निवेदक आहेत चांगले समालोचक आहेत
आणि कमेंट्री बॉक्स मध्ये त्यांचं सुद्धा आगमन झालंय. प्रेक्षक हो, कोणी कुठं जायचं नाहीये, चांगली मजा या मॅचला मात्र येते, कारण हा आहे या शहापूर तालुक्याचा भगवा चषक. अभिमानाचा, शौर्याचा, धैर्याचा, साहसाचा आणि धाडसाचा, खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आवडीचा असणारा हा भगवा. कारण मुगाव गाव या गावानं तुम्हाला सगळ्यांना प्रेम दिलंय. इथे आल्यानंतर वाटतंय प्रेमकर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं. जाऊया मॅचच्या दिशेने. कैलास भोईरावनं स्ट्राईक आपण पाहू शकाल, एक सिंगल धाव घेतली गेली. एका सिंगलच्या मदतीने सेन्सिबल क्रिकेट खेळतो कैलास भोईर. कधी कधी सॉफ्ट, कधी कधी अॅग्रेशन पाहायला मिळतंय. खूप मोठी क्षमता या खेळाडूमध्ये आहे. 14 धावा धावपलकावर बनवायच्या, 31 अर्धकाम पूर्ण, अर्धकाम अपूर्ण, एक चेंडू फेकून झालाय. चेंडू शिल्लक असतील इथून जर पाहिलं तर 17 बॉलमध्ये अजूनही बनवायच्या आहेत 17 धावा. 17 चेंडू, 17 धावा, एक गडी गमावलाय. लक्ष जर पाहिलं तर थोडस सोपं आहे. समजदारी जर केली, शहाणपणाचा खेळ जर खेळला तर चांगल्या पद्धतीने या मॅच मध्ये लेनार संघ ही मॅच जिंकू शकतो. विकेट घेतल्या तर शील संघ सुद्धा जिंकू शकतो. विजय मात्र एका संघाचा. इथून फेकला डॉट बॉल, प्रत्येक मुवमेंट ही क्रुशल बनत जाणार यात शंका नाही आहे, कारण क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. या खेळांवर विश्वास ठेवणं थोडंसं कठीण झालंय. जगाच्या पाठीवर सर्वात जास्त लोकप्रियता, सर्वात जास्त प्रसिद्धी देणारा खेळ जर कोणता असेल तर त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. आम्ही धर्म जर क्रिकेट मानू तर या धर्मामध्ये क्रिकेटच्या विठ्ठलाने जन्म घेतलाय. त्या विठ्ठलाचं नाव आहे द गॉड ऑफ क्रिकेट, भारत रत्न सचिन रमेश तेंडुलकर. आणि इथे मात्र विकेटचं पतन. नॉट अ गुड क्रिकेट बाय लेनार टीम, धक्का क्रमांक 2. मात्र काय घडेल, ओ माय गुडनेस, ओ हो 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 हो, अपील होती. दोन धावा या ठिकाणी कंप्लीट आहेत की नाही आहेत अंपायर निर्णय कळवायचा आहे. यास फलंदाज पोहोचलाय, दोन धावा कंप्लीट आणि या दोन धाव्याच्या सहकार्याने मदतीने लेनार्ड संघ जाऊन पोहोचेल. आतापर्यंत पाहिलं तर 2 गडी 5 धाव संख्या येते धावपलकावर 16 धावा. 16 runs स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट बाय लेनार्ड टीम. लवकरात लवकर 2 गडी गमावले, पार्टनरशिप रचण्याचा प्रयत्न होतोय. बॅट्समन कैलास भोईरकडे खूप मोठी क्षमता आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये हे नाव घेतलं जातं. शॉर्ट पिच बॉल पुल करण्याचा प्रयत्न, क्या पाहत आहे. सामना कोण जिंकेल हे सांगता येणार नाही आहे. एक चेंडू रडवतोय, एक चेंडू हसवतोय. एका चेंडूवर गोलंदाजाचं राज्य, दुसऱ्या चेंडूवर फलंदाजाचं राज्य. एका चेंडूवर जिंकण्याचा आभास, दुसऱ्या चेंडूवर हरण्याची चिंता. क्रिकेट, क्रिकेट आणि क्रिकेट. कधी कोण राजा, कधी कोण रंक, कधी कोण हिरो, कधी कोण व्हिलन, कधी कोण जिंकेल, कधी कोण हारेल सांगता येणार नाही. अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट आहे. आणि या क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं आनंद या ठिकाणी प्राप्त होतोय. लेग ब्रेक गॅप शोधलाय कैलास भोईरने, नजाकत होती. क्रिकेटचा क्लास पाहायला मिळाला. चेंडू निघून चाललाय थर्ड मॅचच्या दिशेला. तत्पूर्वी खेळ मट्टीवर मात्र आपण पाहतोय भाग मिल्खा भाग. धावावं लागतं प्रत्येकाला. सकाळी उठल्यानंतर मुंबईला पोहोचायचं असेल तर ट्रेन पकडायला धावावं लागतं. आग लागली तर फ्रायड ब्रिगेडवाल्यांना धावावं लागतं. चोर पळाले पोलिसांना धावावं लागतं. इथे आलात तर मात्र क्रिकेटसाठी धावावं लागतं, प्रत्येकाला धावावं लागतं. मॅरेथॉन स्पर्धा जिंकायची असेल तर मात्र खेळाडूला धावावं लागतं. धावसंख्या पोहोचवतोय. धावसंख्या ती धावपलक्यावर आतापर्यंत 18 धावा. धावपलक्यावर 2 षटकं संपली. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी इथून अजूनही 13 धावांची आवश्यकता लेनार्ड संघाला. जाणता राजा क्रीडा मंडळ मुगाव आयोजित भगवा चषक. जाणता वयाच्या 16 वर्ष न झेपणारी हातात तलवार घ्यावी आणि उर्वरित सगळ्याचे सगळं आयुष्य हिंदवी स्वराज्यासाठी जगावं आणि मरावं असा देखणा सोहळा पाहणारे राजे शिवछत्रपती जाणते झाले. कारण म्हटलं जातं ना, जे वय खेळण्याचं होतं, जे वय बागडण्याचं होतं,
ज्या वयामध्ये मजा करायची होती त्या वयामध्ये खऱ्या अर्थानं खांद्यावर जबाबदारी घेतली. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे आणि ती श्रींची इच्छा सत्यात उतरवली माझ्या छत्रपती शिवाजी राजानं. आणि बघता बघता 19 फेब्रुवारी 1630 या महाराष्ट्राच्या मातीला पडलेलं सगळ्यात गोड स्वप्न शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला. सनई चौघडे वाजू लागले. सारे आनंदी आनंद वातावरण पसरले. भगवा अभिमानानं फडकू लागला. सह्याद्री ताट मानेनं दिल्लीकडे बघू लागला. अवघा दख्खन मंगलमय झाला आणि सह्याद्रीच्या कडे कपाळ्यात एकच आरोळी घुमली, माझा राजा जन्मला, शिवाजी राजा जन्मला. जाऊया माझ्या दिशेने. 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. स्टॅकिंग एंडवर लेनार्ड संघाचा फलंदाज सागर. गोलंदाजी मार्ग रोशनला आपण पाहतोय. इथे फुलटॉस, कॅप पाहते सागर. पुन्हा एकदा दाखवलाय हे सागर. अग्नि में रहूंगा तो आग बन जाऊंगा. मौत आ जाए तो मौत. मध्ये अर्धशतकी खेळी अजूनही रेकॉर्ड आहे. अनेक गोलंदाजाचा खरदान काय ठरलाय हा सागर. येता क्षणी आपल्या नावाची ओळख करून दिली. षटका ठोकला, येणार आहे अजूनही. 11 चेंडू आणि 7 धावांची गरज. सामना फिनिश होण्याची चिन्हे पाहायला मिळत आहेत. लो स्कोरिंग मॅचेस, हाय वोल्टेज होतात, परंतु इथे काही चिन्ह दिसत नाही आहेत. हो, समजदारीचा क्रिकेट. यापूर्वीच्या चेंडूवर षटकार, परंतु कैलास भोईर हळुवारपणे धावतोय. कैलास भोईरला माहित आहे एक सिंगल जरी काढली तरी मात्र समजदारीचा क्रिकेट होईल. 25 धावा धावपलकावर इथून जर पाहिलं तर येणारे 10 चेंडू आणि 6 धावांची गरज. 10 चेंडू 6 धावा, इतिहास रेखाटला जाईल का? आठवेल इतिहास. धडाकेबाज वडवली चषकामध्ये जोवेली संघाच्या विरोधात दसई संघ खेळत होता. 12 चेंडूमध्ये 7 धावांची गरज जोवेली संघाला होती. 7 धावा डिपेंड केल्या दसई संघानं आणि रचला खूप मोठा इतिहास. इथे काय घडेल? ओव्हरपिच बॉल, क्रिकेटचा क्लास फेकून दिले चेंडूला. लॉंग ऑन सीमारेषा पार. कैलास होईर विजयाचा शंकनाद करणारा हा येतोय विजय षटकार.